पाऊले चालते पंढरीची वाट. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा 14वा दिवस. पालखीने काल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे आणि आज पालखीचे पुरंदर येथे पहिले गोल रिंगण पार पडत आहे. आपण ही जी आजूबाजूला जी दृश्य पाहतोय ती संपूर्ण नागरिक आणि संपूर्ण वारकरी गोल रिंगण पाहण्यासाठी जमलेले आहेत. पालखीचे आणि वारकऱ्यांचं आता मानाच्या दिंड्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. संत ज्ञानेश्वरांची पालखी नातेपुते येथून निघून माळशिरसला मुक्कामी थांबली आहे. पुरंदवडे येथे पालखीचे पहिले गोल रिंगण पार पडले. कोरोनामुळे गेली 2 वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आलं नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. 2 वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झालेत. गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकवण्याची आस लागली. महासुपर गृह कर्ज व्याजदर आताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र.